नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याबरोबर गोपाळदादा यांचा अनुभव शेअर करत आहे. दादा म्हणतात, जय गजानन ताई, मी गोपाळ. परिस्थिती माणसाला बदलते की माणूस परिस्थितीला बदलतो हे सांगणं खरंच कठीण होऊन बसतं. जर परिस्थितीमुळे माणूस बदलला तर तो कमकुवत मनाचा होतो असं सगळे म्हणतात व ती व्यक्ती नशिबाला दोष देऊन मोकळी होते. ह्या उलट माणसाने परिस्थिती बदलली तर तो हिरो ठरतो. आता परिस्थिती बदलण्यासाठी नेहमी तिच्याशी झगडलेच पाहिजे का? तर माझं उत्तर येईल नाही. कारण मी अनेकदा पाहिलं आहे की काही व्यक्ती खूप हिमतीने परिस्थितीशी झुंजतात पण परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिकच वाईट होत जाते. तर काही व्यक्ती परिस्थितीला सरेंडर करतात, म्हणजे तिच्याविषयी प्रतिक्रिया न देता काळ वेळ ह्यावर सोडून देतात आणि त्यांची परिस्थिती हळूहळू सुधारत जाते. मग असं का घडतं हा प्रश्न पडतो. आशावादी लोक प्रत्येक कुलपाची जशी चावी असते तसेच प्रत्येक समस्या हिच्यावर उपाय असतो असे म्हणतात. मग वाईट परिस्थितीला मात देण्यासाठी योग्य उपाय कोणता असं प्रत्येकाला प्रश्न पडतो. कुणी देवाला नवस करतं, कुणी कष्ट करून परिस्थितीला मात देण्याचा प्रयत्न करत असतो, तर कुणी कुणी विविध प्रकारचे तोडगे करून परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत असतो. आता हा विषय प्रत्येक मनुष्याच्या जीवनातील एक घटक आहे. कारण प्रत्येकाला काही ना काही समस्या असते व त्यातून तो बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतो. माझे वडील हे खूप मनलहरी व्यक्तिमत्व आहे. त्यांना जीवनात कुठलंही ध्येय नव्हतं की कसला हव्यास. ते फक्त दोन वेळचं जेवण, सुखाची झोप या दोन गोष्टी मिळतात यावरच समाधानी होते. आयुष्यभर भाड्याच्या खोलीत राहिले, ना कुठली गाडी ना कुठली संपत्ती. मी मात्र वडिलांच्या अगदी उलट स्वभावाचा. मी ध्येयवादी, मला खूप नाव पैसा कमवायची हौस होती. त्यासाठी मी कुठलाही रिस्क घेण्यास तयार होतो. वडिलांनी त्यांच्या स्वभावामुळे आमची परिस्थिती खूपच बिकट करून ठेवली होती पण मी माझ्या मेहनतीने हळूहळू परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करत होतो. माझे वडील गजानन महाराज यांचे भक्त, त्यांचा इतका प्रभाव की वडील यांना कुठलीच चिंता नसत. ते नेहमी चांगली असो वा वाईट असो प्रत्येक परिस्थितीत त्यांच्याच आनंद लहरीत जगत असतात. मोबाईल फोन आल्यानंतर तर वडिलांची आणखीनच मौज झाली. पूर्वी मोबाईल नव्हता तर विनाकारण गावोगावी भटकून पैसा खर्च करत आता मोबाईल फोनवरच सगळा वेळ घालवतात. चुकून कुणाचा रॉंग नंबर जरी आला तरी त्याच्याशी तासन तास गप्पा मारत बसतात. कुठला कोण अगदी सगळी चौकशी करतात. मला त्यामुळे त्यांच्यावर खूप चिडायला होत. बरेचदा मी त्यांना बोललो देखील की मोबाईलचा वापर फक्त कामासाठी करा, पण ते कसलं ऐकतात. त्यांना त्यांची सवय बदलायचीच नाही. एकदा आम्ही आईलाच रागात म्हटलं, तू बाबांना समजव की सारखं मोबाईल फोनवर टाईमपास करू नका. मग बाबा मला म्हणाले, अरे तुला तो टाईमपास वाटतो पण जे काही घडत असतं ते चांगल्यासाठीच असतं. बाबा मला असं म्हणाले तर मला त्यांचा आणखीनच राग आला. मला समजलं की ते त्यांची चूक मान्य करण्याऐवजी त्या चुकीचं समर्थन करत आहे. मी त्यावेळी एका वेगळ्याच टेन्शनमध्ये होतो, त्यामुळे मी बाबांशी वाद घालण्याचं सोडून माझ्या कामाची चिंता करत बसलो. कारण झाले असे होते की मी त्यावेळी औरंगाबाद इथे वकिली व्यवसाय करत होतो, पण एकदा माझी भेट कलकत्त्याच्या दोन मोठ्या व्यापारी व्यक्तींशी झाली. त्यांच्या विरुद्ध कारंजा येथे कोर्टात त्यांनी दिलेला चेक न वटला ह्यामुळे फौजदारी केस झाली होती. वास्तविक कारंजा ते औरंगाबाद हे अंतर लांबचे होते, पण मला त्या केसच्या कामासाठी भरपूर पैसे मिळणार होते म्हणून मी ती केस चालवण्यासाठी घेतली.
एकदा कारंजा कोर्टातील तारीख होती. मी सकाळी लवकर उठून माझ्या गाडीने कारंजा येथे जाण्यास तयार झालो, तर एवढ्या सकाळी सकाळी माझी गाडी अचानक बंद पडली. ती खूप प्रयत्न करूनही सुरूच होईना. माझी खूप तारंबळ उडली. आता मॅकॅनिक गॅरेज सुरू झाल्याशिवाय मिळणार नाही व एसटी बसने जाणंही शक्य नव्हतं. मी खूप मोठ्या अडचणीत सापडलो. ते टेन्शन पाहून बाबा म्हणाले, कसली काळजी करतो. तेव्हा मी त्यांच्याशी नीट न बोलता उद्धटपणे म्हटलं की तुम्हाला काय माझी चिंता, तुम्ही करा तुमचा टाईमपास. मग ते जरा दुःखी झाले. देवघरात जाऊन गजानन महाराजांना नमस्कार केला व पुन्हा त्यांच्या खुर्चीत शांत बसून होते. मग आईने बाबांना म्हटलं की त्याला महत्त्वाच्या कामासाठी कारंजा येथे जायचं होतं, पण गाडी खराब झाल्याने त्याला जाता येत नाही म्हणून तो चिंता करत आहे. तुम्ही नका त्याला उगाच काहीतरी बोलून राग ओढवून घेऊ स्वतःवर. मग बाबा माझ्याजवळ येत म्हणाले, मी महाराजांना प्रार्थना केली आहे तुझ्यासाठी, नको काळजी करू तू, ते तुझं काम खराब होऊ देणार नाहीत. मी काहीच न बोलता नुसतं त्यांच्याकडे बघत बसलो. मग ते पुन्हा त्यांच्या खुर्चीत बसून फोनवर टाईमपास करू लागले. कारंजा इथे माझं कोणी परिचयातील नव्हतं की मी ज्याला कोर्टात जाऊन पुढील तारीख मिळावी यासाठी माझ्यातर्फे अर्ज दाखल करू शकत होता. मी त्याच विचारात असताना तिकडे बाबांना कुणाचा तरी फोन आला व नेहमीप्रमाणे ते समोरच्या व्यक्तीशी बोलून टाईमपास करू लागले. मी तिकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, पण तितक्यात बाबांनी मला आवाज दिला आणि म्हणाले, गोपी इकडे लवकर ये. मी काय झालं म्हणून पाण्यास गेलो, तर बाबांनी मला त्यांच्या हातातील फोन देत म्हटलं, फोनवर कारंजा कोर्टातील एक स्टेनो टायपिस्ट बोलत आहे, तू त्यांना तुझी अडचण सांग, कदाचित ते तुझी मदत करू शकतील. मी तर ते ऐकून आवाक झालो, पण पटकन फोनवर त्या व्यक्तीची ओळख करून घेतली व त्यांना माझं कोणत्या साहेबांसमोर कोणती केस लागली आहे हे थोडक्यात सांगितलं व कुणाच्या तरी मदतीने मला त्या कामात पुढील तारीख मिळावी म्हणून मदत मागितली. तर त्या टायपिस्टांनी मला सांगितलं की ज्या साहेबांसमोर तुमचे काम लागले आहे ते 2 दिवस रजेवर आहेत, त्यामुळे त्यांच्या बोर्डवर असलेल्या केसमध्ये ॲटोमॅटिक पुढील तारखा पडतील, तुम्ही काही काळजी करू नका. आता माझ्याकडे तुमच्या बाबांचा हा नंबर आहे, मी संध्याकाळी तुम्हाला तुमच्या कामात पुढील कोणती तारीख पडली हे कळवतो. हे सगळं घडलं तेव्हा मी खरंच निशब्द होतो. मला समजतच नव्हतं की ज्याला मी बाबांचा टाईमपास समजत होतो तो कधी माझ्या कामी येईल. मी बाबांना क्षमा मागितली, तर त्यांनी म्हटले, हे सगळं करता करविता गजानन महाराज आहेत, कधीही अडचणी आल्या तरी त्यांचं स्मरण कर, एका क्षणात चमत्कार घडतो व समस्या दूर होते. मग हळूहळू मला महाराजांची प्रचिती येत गेली. मी त्यांच्या भक्तिरसात डुबलो व सुख समाधान लाभले. जय गजानन श्री गजानन गण गण गणात भोते. दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला, आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा अनुभव कसा वाटला कॉमेंटद्वारे नक्की कळवा. आता वेळ आहे प्रश्नमंजूषेतील आपला आजचा प्रश्न विचारण्याची. आजचा प्रश्न असा आहे की रामचंद्र पाटील यांच्या मुलीचे सासर कुठल्या गावचे होते ते सांगायचंय. आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे, नरसिंह महाराज यांचा मठ अकोट येथे आहे. आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे. पहिलं श्रीराम खुळे, 2 श्री 3 शिल्पास किचन, 4 विद्या वानखेडे, 5 चंद्रशेखर फडके, 6 संगीता शिंदे, 7 भिट्टूस, 8 सविता चौगुले, 9 कौस्तुभ तारे, 10 कुसुम पडवळ, 11 नॉर्मल यूजर, 12 राजकुमार पाटील, 13 कृष्णा उमप, 14 ज्योत्स्ना जाधव, 15 निलिमा देहाले, 16 ललिता क्षीरसागर, 17 सुनील गिरी, 18 विद्याधर जावडेकर, 19 पल्लवी पाटोळे, 20 सीमा पाटील, 21 राजेश फरांदे, 22 प्रकाश आदिवारेकर, 23 रामदास रायबोले, 24 मंगला टिकले, 25 सीमा धोपटे, 26 अरुणा गाडे, 27 वैभव गोळे, 28 शैलेंद्र खोत, 29 सुचेता आरंके, 30 योगेश अग्निहोत्री, 31 सुप्रिया वाघ, 32 रमेश काळे, 33 रीता गिरीपुंजे, 34 सुरेखा गिरी, 35 रेखा आहिरराव, 36 मंगेश पुरी,
37 स्वाती मग्दम 38 रामेश्वरी देसाई 39 उर्मिला दामले 40 कुमुदिनी मेहेंदळे 41 गजानन मेहेरे 42 ज्योती नळकांडे 43 संजीवनी बांगड 44 यश जाधव 45 नयन पवार 46 सुरेश जाधव 47 सुवर्णा शिंदे 48 मिस्टर हर्षित 49 नील पवार 50 अर्चना गोवर्धने 51 सौसुरेखा अनंत कुलकर्णी 52 अनघा अनंत कुलकर्णी 53 सुजाता कुलकर्णी 54 महिमा भुरखंडे 55 प्रमोदिनी मोहद 56 राज औरंगाबाद 57 संध्या सातबाई। तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असाच जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा। आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा। आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आयडीवरती लिहून पाठवू शकता। फेसबुक इंस्टाग्राम आणि जीमेलची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली नमः। गण गण गणात बोते।